वजन कमी करायचंय म्हणून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या आवडत्या वाफाळलेल्या चहाने न करता ग्रीन टी ने करता का? पण तरीही तुमचं वजन कमी होत नाहीये का? याचं कारणच हे आहे की बऱ्याच जणांना ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत माहिती नसते आणि ग्रीन टी पिताना ते काही अशा चुका करतात ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नाही. या चुका नेमक्या काय आहेत या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात. नंबर 1, रिकाम्या पोटी ग्रीन टी पिऊ नका. काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असते, अशा वेळी ते लोक ग्रीन टी घेतात. जर आपण सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी ने आपल्या दिवसाची सुरुवात केली तर ही चूक तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. खरं तर ग्रीन टी मध्ये टॅनिन असतं जे पोटात ऍसिड तयार करतं, ज्यामुळे रिकाम्या पोटी ग्रीन टी पिऊ नये. नंबर 2, जेवणानंतर लगेच ग्रीन टी पिऊ नका. येस, जेवणानंतर लगेच ग्रीन टी प्यायचा नसतो. जर आपण जेवण केल्यानंतर लगेचच ग्रीन टी पिण्याची चूक करत असाल तर हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच हानिकारक ठरू शकतं. जेवणानंतर लगेचच ग्रीन टी प्यायल्याने अन्नातून पोषक द्रव्य मिळण्यात अडथळा निर्माण होतो. जेवणानंतर लगेचच ग्रीन टी प्यायल्याने खाल्लेल्या अन्नातील लोह शोषणात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. जेवणानंतर लगेच ग्रीन टी पिण्यापेक्षा जेवणानंतर 1 ते 2 तासांनी आपण आरामात ग्रीन टी पिऊ शकता. नंबर 3, झोपण्याआधी ग्रीन टी पिऊ नका. ग्रीन टी मध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असतं, म्हणून जर आपण रात्री त्याचं सेवन केलं तर त्याचा आपल्या झोपेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या झोपेआधी ग्रीन टी पिणं संपूर्णपणे टाळा. झोपण्यापूर्वी कधीही ग्रीन टी पिण्याची चूक करू नका. नंबर 4, जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणं. ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात, बरोबर? पण काही लोक त्याचं अतिसेवन करू लागतात. कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन आरोग्याला हानी पोहोचवू शकतं, त्यामुळे गरज असेल तेव्हाच ग्रीन टी प्यावी. जर आपण ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायलो तर यामुळे चिंता, निद्रानाश आणि पाचन समस्या उद्भवू शकतात. अशा पद्धतीने ग्रीन टीचा चांगला फायदा आपल्या शरीराला होण्यासाठी ग्रीन टी पिताना कोणत्या चुका टाळायला हव्या हे आज आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.